गुड मॉर्निंग फ्रेंड आम्हा डॉक्टर सिद्धार्थ गोपालकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर आज या ठिकाणी आपण सामाजिक परिस्थिती की शास्त्रामधील घटक क्रमांक तीन पर्यावरणीय समस्या आणि यामधील जलप्रदूषण यावर आपण भाष्य करणार आहोत यामध्ये जलप्रदूषणाला कारणीभूत असणारी मानवनिर्मित कारणे या, मानव या अनुषंगानं आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत मित्र हो। मागच्या भागामध्ये आपण जलप्रदूषणाची व्याख्या आणि जलप्रदूषणासाठी जी काही नैसर्गिक कारणे कारणीभूत आहेत यावर आपण भाष्य केलेलं आहे या ठिकाणी आपण जलप्रदूषणाला कारणीभूत असणारी जी काही मानवनिर्मित कारणे आहेत त्या अनुषंगानं या ठिकाणी भाष्य करणार आहोत जलप्रदूषणाला विविध प्रकारची जी काही कारणे कारणीभूत आहेत त्यामध्ये मानवनिर्मित कारणापैकी मानवी वसाहतीतील दैनंदिन व्यवहार हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आपणास निदर्शनास येतं मानवी वसाहतीमध्ये जी घाण कचरा मैला पाण्यात मिसळतो आणि गटाराचे एक पाणी घाण होऊन जाते त्या संबंधित वस्तीतील जे काही सांडपाणी त्या संबंधित किंवा त्या भागामधील नदींच्या पाण्यामध्ये मिसळत असते आणि त्याच्यामुळे पाणीही प्रदूषित होत असते मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठे बंगले इमारती बऱ्याच झोपडपट्ट्या किंवा गालिच्छ वस्त्या मोठ्या प्रमाणात आपणास दिसून येतात या गालिच्छ वस्त्या नियोजनाच्या अभावामुळे नावाप्रमाणेच गलिच्छ बनत असतात कचरा कुंडाळ्याचा प्रश्न मलमूत्र विसर्जनाच्या सोयीचा अभाव यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अशा वस्त्यातून घाणीचे साम्राज्य आपणास पसरल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर वर लोकांमध्ये असलेले अज्ञान या प्रकारच्या बाबींना फार मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरत असते रोजच्या वापरातील साबण झाडलोट भांडी स्वच्छता यामुळे केरकचरा खरकटे असे असंख्य पदार्थ मिसळून पाणी हे प्रदूषित होताना आपणास दिसते कारण हे सर्व घटक वाहून पाण्यात मिसळतात व पाणी हे प्रदूषित होताना आपणास दिसते आहे त्यानंतर नंबर दुसरा मुद्दा कर। आहे कारखानदारी वाढते औद्योगिकरण आज आपण बघितलं आहे की जगभरामध्ये औद्योगिकरणाचा वेग झपाट्याने वाढताना दिसतो आहे कारखानदारी त्याचंच एक स्वरूप किंवा त्याचाच एक भाग आहे वाढती लोकसंख्या याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे वाढते औद्योगिकरण आणि वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजांच्या पूर्ततेसाठी औद्योगिकरणाची ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये आपणास वाढल्याचं दिसून येत आहे त्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीची कारखान्याची बांधणी किंवा कारखाने तयार झालेले आहेत कातडे कागद रसायने खते रबर कोळसा साखर लोह पोलाद यंत्रसामग्री अशा अनेक प्रकारच्या कारखान्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये विषारू वायू घटक पदार्थ पाण्यात विरघळले जातात आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने मोठ्या प्रमाणामध्ये लावलेले आहेत पण त्याचं जो काही सांडपाणी होणारं जे काही कचरा आहे त्याची मात्र विल्हेवाट ही नाही सगळी जी काही घाण पाणी आहे ते आपल्या पंचगंगा नदीमध्ये सोडलं जातं ही यावरून आपणास किती मोठ्या प्रमाणामध्ये आणि एकंदरीत पंचगंगा ही पश्चिम महाराष्ट्रामधील एक प्रदूषित नदी अशा स्वरूपाचं आपणास दिसून येतं हे अशा पद्धतीचं पाणी ह्या नद्यांमध्ये सोडलं जातं आणि यामुळे जलप्रदूषणाला मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरतं त्यानंतर याचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे हरितक्रांती शेतीतील कीटकनाशके यांची अतिरिक्त फवारणी हरितक्रांतीमुळे शेतीत फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले क्रांती झाली अनेक शेती समस्येवर मार्ग निघाले पूर्वी शेतातील छोट्या छोट्या रोगांमुळे शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत होते आणि यावर उपाय म्हणून कीटकनाशकांचा श्रास करने वापर करण्यात येऊ लागला जो जलप्रदूषणाला कारणीभूत ठरला अतिरिक्त फवारणी ही जमिनीवर राहते पावसामुळे पाण्याला मिळते होते पंच्याऐंशी मध्ये जवळपास दहा हजार लोक कीटकनाशकामुळे मृत्युमुखी पडल्याचं आपणास दिसून येतं असं पियर्सन निष्कर्ष सांगतो मित्र अशा पद्धतीनं जलप्रदूषण हे वाढत जाताना दिसते आहे त्यानंतर चौथा मुद्दा आहे रासायनिक खताचा वापर हरित क्रांतीमुळे केवळ कीटना कीटकनाशकांचाच शोध लागला नाही तर भरघोस पीक येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर होऊ लागलेला आहे जास्त पिकांच्या हव्यासापोटी अधिकाधिक रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी किंवा लोक करू लागले आहेत या खतांची अतिरिक्त मात्रा शेतीत जमिनीवर पडते ती पुन्हा पावसामुळे वाहून नदी नाले समुद्राला मिळते आणि त्यामुळे पाणी हे प्रदूषित होताना दिसते आहे त्यानंतर पाचवा मुद्दा आहे सागरी वाहतूक आज जागतिकीकरण किंवा जागतिक आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही अनेक उद्योग व्यवसाय आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आपणास दिसून येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सागरी वाहतूक चालू असते आणि त्यासाठी मोठमोठे पोर्ट आपल्याकडे तयार झालेले आहेत बोटी नावा जहाजे यंत्रावर चालणारी जहाजे यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे यामुळे इंधनगळती या, या वाहतुकी दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होते त्यामुळे पेट्रोल डिझल ऑइल डिझलच्या तवंगाच्या तवंग सागरी पाण्यावर आपण आज दिसून येतात अनेकदा तशा पद्धतीच्या बातम्या आपण वृत्तपत्रातून ऐकत असतो तसेच इतर अन्य कारणामुळेही सागरी प्रदूषण वाढताना दिसते आहे मुंबईच्या सांडपाण्यामुळे माहीमची खाडी डासांचे क कोठार बनलेली आहे कारखानदारीतून बाहेर पडणारे शिशांचे कण हवेतून माती व पाण्यातून मिसळत असतात अत्यंत विषारी औद्योगिक प्रदूषक अनेकदा त्या पाण्यामध्ये पडत असतात त्यापैकीच पारा हा एक महत्त्वाचा प्रदूषण प्रदूषक आहे हा पाराही पाण्यात मिसळतो मिथेन मरकुरी यासारखे प्राणघातक जे काही हे आहेत प्रदूषणाशी संबंधित घटक आहेत ते सुद्धा पाण्यात मिसळत असतात एकोणीसशे त्रेपन्न ते एकसष्ट या काळामध्ये जपानमधील बेटावरील मिनामाता आजार हा या पाऱ्याच्या प्रदूषणातून निर्माण झाल्याचा हो झालेला होता हे आपणास निदर्शनास येतं यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रदूषण ही एक महत्वाची समस्या किंवा बाब बनलेली आहे त्यानंतर प्लास्टिक केर कचरा मित्र हो, जलाशयामधील विसर्जन सांस्कृतिकरण इतर अनेक दैनंदिन व्यवहार उद्योगांची वाढ यामुळे प्लास्टिकचा केरकचरा यांच्या जलाशयातील सरासरीमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होते आपल्याकडे वेगवेगळे जे काही सण उत्सव गणपती उत्सव विविध गावातील यात्रा जत्रा यामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रदूषण होताना दिसते आहे कारण प्लास्टिक केरकचरा व इतर अशा अनेक घटकांचा प्रादुर्भाव या वेगवेगळ्या प्रसंगी विपुल प्रमाणात या जलप्रदूषणाला चालना मिळत असते यानंतर इतर अनेक कारणे आहेत ज्यामध्ये वीज प्रकल्प विघटनशील व अविघटनशील पदार्थ पाळीव प्राण्यामुळे विविध किरणोत्सारी टाकाऊ पदार्थ युद्धे अणुस्फोट अशी असंख्य मानवनिर्मित कारणे जलप्रदूषणाला कारणीभूत असल्याचं आपणास निदर्शनास येतं त्याचबरोबर जलप्रदूषणासाठी जे काही जलप्रदूषणाचे जे काही परिणाम आहेत त्या अनुषंगानं सुद्धा आपणास या ठिकाणी संवाद साधना साधता येऊ शकतो जलप्रदूषणामुळे अगदी डोके दुखणे मळमळणे मल या साध्या परिणामापासून ते मृत्यूपर्यंत विविध प्रकारचे अनेक रोग कॅन्सर कावीळ अतिसार आतड्यांचे विकार धाप लागणे श्वसनाचे विविध प्रकार अ, पचनसंस्थेत बिघाड चेतासंस्थेवर वाईट परिणाम विषम ज्वार सर्दी खोकला अशा अनेक पद्धतीचे परिणाम आपल्याला मानवी जीवनावर होताना दिसून येतात यानंतर आपण पुढील भागामध्ये आपण हवा प्रदूषण यावर संवाद साधणार आहोत थँक्यू